जुळेवाडी तालुका शाहूवाडी येथील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर खिंडीच्या वळणावर असणारा पूल वारंवार अपघाताला निमंत्रण देणारा ब्रिटिशकालीन पूल. अवघ्या 4.5 फुटाच्या रुंदीचा अरुंद पुलाचा प्रश्न रुंदी वाढवण्याच्या कारणास्तव पावसाळी अधिवेशनात पोहोचला आहे. शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी तारांकित प्रश्न करून या पुलाची उंची वाढवली पाहिजे असं म्हटलंय. वारंवार कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर या पुलामुळे अपघात होतात. नेहमी बॉक्साईट वाहतूक, उसाचे ट्रॅक्टर तसेच रत्नागिरीला जाणारी वाहतुकीची वर्दळ असते. अवजड वाहनांना जाताना नेहमी कसरत करावी लागते. गेल्या 4-5 वर्षांपासून तात्पुरती दुरुस्तीच्या नावाखाली इथं खड्डे मारण्यात आलेले आहेत. संरक्षण पाईप वाकलेले आहेत, सिमेंट पाईप तशाच पडलेले आहेत. सदरच्या पुलाची 4 वेळा निविदा काढण्यात आली, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बांधकाम विभागानं तात्पुरती दुरुस्ती थांबवली आहे. पावसाळ्यात पुलाचा प्रश्न गंभीर बनतो तेव्हा प्रशासनानं आदेश देऊन पुलाचा प्रश्न मिटवावा असा तारांकित प्रश्नही विचारलाय. त्यावेळी आमदार सत्यजित पाटील तारांकित प्रश्न विचारताना म्हणाले, नागपूर ते रत्नागिरी चौपदरीकरण रस्ता कधी होणार ते होऊ द्या, अजून भूसंपादन नाही, याला 2 ते 3 वर्ष लागतील. जनतेची गैरसोय होतीये तेव्हा फेरनिविदा काढून संपूर्ण पूल नवीन बांधावा. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हे काम माझ्या जिल्ह्यातील असून स्वतः स्पॉटवर जाऊन चौकशी करून काम मार्गस्थ लावतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पॉझिटिव्ह उत्तर दिला, त्यांचा आभारी आहे. टेंडर काढायला इथं मंजूर मान्यता दिलेली आहे. अध्यक्ष, माझा एक छोटासा प्रश्न आहे की आता जी तिथं तात्पुरती दुरुस्ती सुरू आहे त्यामध्ये काही करून थोडस त्या रस्त्याची रुंदी वाढेल का? त्या ठिकाणी रस्त्यावर आपले जे काम करत असतो त्या पाईप सिमेंट टाकलेले आहेत, इथे काम त्यांचं प्रस्थापित होतं, नियोजित होतं, तर ते रुंदीकरण करायचं तात्पुरतं, ते काम का थांबले याची चौकशी करावी आणि त्या तात्काळ ते काम सुरू करण्याचे आदेश द्यावे. अध्यक्ष म्हणजे लगेच चौकशी करतो. माझ्या जिल्ह्यातला असल्यामुळे बरेच दिवस आबांकडे जाणं झालं नाही, तर स्पॉटवरही जातो, काय प्रॉब्लेम आहे आणि लगेच छान